आज आपण पाहणार आहोत कडव्या वालापासून तयार केलेली चमचमीत खिचडी। कडव्या वालाची खिचडी करण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 200 ग्रॅम बासमती तांदूळ धुवून स्वच्छ घेतलेला आहे, एक बाउल कडवे वाल सोलून घेतलेले आहेत, हे ओल्या नारळाचं वाटण आहे, साधारण 5 ते 6 चमचे मी नारळ खोवून घेतला आहे आणि त्याच्यात पाणी टाकून ग्राइंड करून घेतलेलं आहे, 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 चमचे तेल, 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे गोडा मसाला, चिमूटभर हिंग, 1 ते 1.5 चमचा मी लसणाची पेस्ट घेतलेली आहे वाटून, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरता मीठ, थोडासा चवीपुरता गूळ आणि कढीपत्ता। पॅन आपण गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये हे 2 चमचे तेल आपण टाकून घेऊया। गॅस मीडियम ठेवलेला आहे, यामध्ये चिमूटभर हिंग टाकलाय, हे 2 मीडियम साईजचे कांदे जे चिरले ते टाकून घेतलेले आहेत, कांदा चांगला परतून घेऊया, थोडा गुलाबी करायचा कांदा आपल्याला, कांदा छान गुलाबी झालाय। आता त्यामध्ये मी हा कढीपत्ता टाकतेय, त्यात 1 चमचा हळद, पुन्हा परतून घेऊ, त्यामध्ये ही लसणाची पेस्ट जी केलेली आहे, लसूण वाटून जो घेतलेला आहे तो टाकून घेऊया, थोडा परतून घेऊ, आता त्यामध्ये या ज्या डाळिंबे आहेत कडव्या वाल्याच्या त्या सगळ्या आपण टाकून घेतलेल्या आहेत, थोड्या परतून घेऊ, त्यामध्ये 2 चमचे तिखट, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे गोडा मसाला, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा जिरेपूड आणि थोडासा गूळ, हे टाकून सगळं टाकून आपण मिक्स करून घेऊया मीडियम गॅस करून, 1-2 ते 3 मिनटं आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता चवीपुरता मीठ घालून घेऊया, पुन्हा थोडासा परतून घेऊ, आता यामध्ये मी थोडस गरम पाणी टाकते, गरम पाणी अगदी बेताने टाकायचंय, हलवून घेऊ आणि आता आपल्याला मीडियम गॅसवर ठेवून साधारण 5 मिनिटं वाफ काढायची आहे। बघूया आपण, 5 ते 7 मिनिटं आपण वाफवलेलं आहे बिरड छान सवतळून पण निघालेलं आहे आणि वाफवून पण निघालेलं आहे। आता यामध्ये
आपण हा धुतलेला जो तांदूळ आहे बासमती तांदूळ तो आपण टाकून घेऊ. पुन्हा नीट परतून घेऊ, सगळं एकत्र झालं पाहिजे व्यवस्थित. छान मिक्स झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया. तांदूळ बुडतील एवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय. तांदूळ बुडतील एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. हलवूया. गॅस मीडियम ठेवायचा. थोडी उकळी फुटत आली की आपल्याला झाकण ठेवून साधारण 20-1 मिनिटं वाफ काढायची. उकळी फुटली. आता आपण गॅस मीडियम ठेवलेला आहे. आपण बघूया पाणी आटत आलेलं आहे. डाळिंब्या थोड्याशा शिजलेल्या आहेत. आता या ठिकाणी तुम्ही मीठ, तिखट आणि गोडा मसाला हा तुमच्या चवीप्रमाणे ॲडजस्ट करू शकाल. आता मी इथे ओल्या नारळाचं वाटण जे आहे ते टाकून घेते. आणि पुन्हा थोडंसं पाणी टाकून घेऊया. हलवून घेऊ. आणि लो फ्लेमवरती आपण पुन्हा एकदा 10-15 मिनिटाची वाफ काढून घेऊया. आता बघूया आपण खिचडी आपली छान शिजलेली आहे. बाली छान शिजलेले आहेत. गॅस बंद करूया आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. ही तयार झाली आपली वालाची खिचडी. छान मऊसर आहे, त्यावरती आपण तुपाची धार सोडूया अशी आणि सर्व करूया.